खर तर मी असं म्हणे की तेरा वर्षाच्या खाली मुलांना स्वतःचा मोबाईल देण्याची गरजच नाही म्हणजे इवन ऑनलाईन स्कूल आता असताना सुद्धा सुरू गंमत म्हणून होते मजा म्हणून होते आणि एंड ती मुलं डिप्रेशन मध्ये जाऊन त्यांना मानसिक आणि भावनिक मदत बालकांना अनेकदा माहिती असतं की आपल्या मुलांनी दहा वर्षाच्या मुलांनी तेरा चौदा पंधरा वर्ष वय टाकलेलं आहे ते काही ऑब्जेक्शन घेत नाही आणि मग त्याच्यातनं अनेक सायबर क्राईम्स आज मुलांच्या बाबतीत घडत आहेत सगळ्या माध्यमांच्या परिणामांच्या त्रासातून जातात हे जेव्हा मी बघते ना तेव्हा मला असं वाटतं की छंद असणं ही आता आपली सगळ्यात मोठी गरज आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि बँकच्या बिहाइंड द सीन्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत मुळे जे बदल झाले त्यातला एक महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या सगळ्यांचाच स्क्रीन टाईम वाढला आपण जास्तीत जास्त डिजिटल झालो पण त्याच्या आधी सुद्धा तो एक खूप महत्त्वाचा विषय आणि प्रश्न होता विशेषतः टीनेज त्याच्या आधीची मुलं यांचा वापर स्क्रीनचा आत्ता ऑनलाईन एज्युकेशनमुळं त्याच्यात पडलेले फरक आणि अशा असंख्य गोष्टी आपलं आयुष्यच डिजिटल झालंय आणि या डिजिटल जगाचे प्रश्न आणि त्यातल्या गमती जमती प्रॉब्लेम्स हे सगळं समजून घेण्यासाठी आजचा बिहाइंड द सीन आहे आणि त्यासाठी आपल्याबरोबर आहे मुक्त पत्रकार आणि सोशल मीडियाचे अभ्यासक मुक्ता चैतन्य मुक्ता तुझं पुन्हा एकदा स्वागत थिंक बँकवरती मुक्ता थिंक बँकशी असोसिएटेड होती तिच्या फेलोशिपच्या आधी तिचे काही इंटरव्ह्यू तुम्ही बघू शकता थिंक बँकवरती सो so, ती सोशल मीडियाचे अभ्यासक आहे गेले कित्येक वर्ष सोशल मीडिया या विषयावर वेगवेगळ्या वर्तमानपत्रातून लिहिते मॅगझिन्समधून लिहिते नुकतीच अरुण साधू फेलोशिप तिला याच विषयावरती मिळालेली आहे आणि आजच्या मुलाखतीचं विशेष कारण म्हणजे तिचं एक स्क्रीन टाईम नावाचं पुस्तक नुकतंच रिलीज झालंय त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहेच आणि त्याच्याविषयी त्या पुस्तकात ती अत्यंत सविस्तरपणे या सगळ्या मुद्द्यांवर बोलली पण ह्या सगळ्याच्या निमित्तानं आज आपण एक्सप्लोअर करणार आहोत की स्क्रीन टाईम त्याचे फायदे तोटे नक्की काय प्रश्न पहिला स्वाभाविक आहे लोक सगळे ऐकतात चर्चा करतात स्क्रीन टाईम खूप आहे लहान मुलं ॲडिक्टेड होत आहेत पबजी बंद पडलं मग तो एक व्हिडिओ व्हायरल झाला वगैरे वगैरे तर नक्की हा प्रश्न स्क्रीन टाइमचा काय आहे त्याची डेप्थ काय आहे आणि त्याचे समाजात काय 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 परिणाम तुझा अभ्यास सांगतो सगळ्यात पहिले स्क्रीन म्हणजे काय हे आपण समजून घेऊया कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की स्क्रीन टाईम म्हणजे माझ्या हातातला फोन किंवा त्या फोनवरती मी जे काही बघतो तो स्क्रीन टाईम तर तसं नसतं स्क्रीन टाईम म्हणजे तुमच्या नजरेसमोर असलेलं प्रत्येक गॅजेट किंवा प्रत्येक गोष्ट कि ज्याला स्क्रीन आहे म्हणजे मग तो तुमचा फोन असेल टी व्ही असेल लॅपटॉप असेल टॅब असेल हे सगळं मिळून तुमचा स्क्रीन टाईम तयार होतो त्यामुळे जेव्हा तुम्ही तुमचा दिवसाचा स्क्रीन टाईम कि किती असं कॅल्क्युलेट कराल तेव्हा हे बघितलं पाहिजे की तुम्ही मोबाईलवर किती वेळ घालवला आहे तुम्ही टी किती वेळ बघितलेला आहे तुम्ही तुमच्या लॅपटॉपवरती ऑफिसचं काम किती वेळ केलेलं आहे टॅब किती वेळ बघितला आहे किंवा एखादं व्हिडिओ गेमिंगसाठी किंवा मोबाईल गेमिंगसाठी वेगळं गॅजेट तुमच्याकडे असेल समजा तर ते गॅजेट च्या वरती तुम्ही किती वेळ घालवलेला आहे त्यामुळे हे सगळं मिळून तुमचा दिवसाचा स्क्रीन टाईम ठरतो त्यामुळे तो ऑब्व्हियसली खूप जास्ती असतो आणि कोविडच्या नंतर एकूणच सगळ्यांचा स्क्रीन टाईम खूप वाढला त्याला अनेक कारण आहेत म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण घरात अडकलो होतो त्यामुळे ऑनलाईन स्कूल ऑनलाईन क्लासेस मुलांच्या संदर्भात तर ऑनलाईन बर्थडे पार्टीज ऑनलाईन गप्पा सगळंच ऑनलाईन आणि काही अंशी ते मोठ्यांच्या बाबतीत पण तसंच आहे असं म्हटलं पाहिजे म्हणजे अगदी दोन गावांमध्ये राहणारी लोक सुद्धा फेस टाईम करून कशी आहेस आहेस एक रुटीन ठरवून रोज संध्याकाळी इतके वाजता सगळ्यांनी व्हॉट्सअप कॉल करायचा इथपासून अनेक गोष्टी सो ओव्हरऑल आपला सगळ्यांचा स्क्रीन टाइम खूप वाढलेला आहे पण ह्याच्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हळूहळू आपण कोविडबद्दल बाहेर पडू रुटीनला लागू आपण हे ऍक्सेप्ट करू की असा एक पॅन्डमिक आहे किंवा येऊन गेलाय आणि तो काही काळ आपल्या राहणार आहे ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जेव्हा आपण रुटीन आपलं सुरू करू किंवा हळूहळू त्या दिशेने जायला लागू तेव्हा ह्या काळामध्ये आपल्याला ज्या सवयी लागलेल्या आहेत स्क्रीन वापरण्याच्या त्या सवयी आपल्याला स्क्रीन डिपेंडन्सीकडे घेऊन जाण्याची खूप शक्यता आहे आणि म्हणून आता म्हणजे ह्या ट्रान्झिटमध्ये एकूण स्क्रीन टाईमचा खूप गांभीर्याने विचार करायला पाहिजे आणि तो कमी कसा करता येईल याच्याकडे पण खूप लक्षपूर्वक बघितलं पाहिजे असं मला आपण याबद्दल सविस्तर बोलू पण यातला एक भाग या तो एक तो असा असतो म्हणजे लहान मुलं गेल्या वर्षीपर्यंत किंवा या वर्षीच्या मार्च पर्यंत पालक असं म्हणायचे की ठेवतो मोबाईल आणि लाग अभ्यासाला आता एक जोक फेमस झाला की घेतो मोबाईल आणि लाग अभ्यासाला पण असं खूपदा ऐकलं जातं की टीन एज मध्ये म्हणजे अगदी लहान वयात आजकाल मुलांना मोबाईल मिळतो जन्मल्या जन्मल्यास म्हणूया किंवा पहिल्या दोन पाच वर्षात असते सगळं शिकतात आपल्याहून फास्ट शिकतात जेन झी व्हॉट एव्हर जेन नेक्स्ट असं ते बदल होत गेलाय आणि त्यांच्या हातात गॅजेट अचानक मिळतं आपल्या कोणत्याही यंत्रणेमध्ये सोशल मीडिया स्क्रीन टाईम शिकवण्याचं अधिकृत शिक्षण नाही तर ह्या सगळ्यामध्ये हा जो बिलो फोर्टीन एज ग्रुप म्हणूया आपण त्यांच्यावर नक्की काय परिणाम होतो ते व्यसनाधीन होतात का डिजिटल स्क्रीन टाईम हे एक व्यसन आहे का आणि ह्या सगळ्यांच्यात ह्याचा नक्की इम्पॅक्ट काय होतो इम्पॅक्टचं मी तुला एक थोडं नंतर सांगते सग त्याच्या आधी सगळ्यात महत्वाचा प्रश्न जो हो असतो की कालपर्यंत आपण मुलांच्या हातात मोबाईल देत नव्हतो आणि आज आपण अचानक मुलांच्या हातात मोबाईल खूप जास्त प्रमाणात देतो आहोत तर हे सगळं समजून घेताना ना दोन कॉन्सेप्ट समजून घेतल्या पाहिजेत पहिली म्हणजे चांगला स्क्रीन टाईम आणि वाईट स्क्रीन टाईम ज्याला गुड ऑर बॅड स्क्रीन टाईम असं म्हटलं जातं म्हणजे काय असतं हा प्रश्न पडणं खूप स्वाभाविक आहे तर mm. बेसिकली हे लक्षात घेतलं पाहिजे की तुमचा स्क्रीन टाइम हा काही गोष्टींवरती ठरतो mm. म्हणजे तुम्ही कशासाठी स्क्रीन वापरत आहात तुमचा हेतू काय आहे सगळ्यात mm. पहिला महत्वाचा मुद्दा तो हेतू फुलफिल करत असताना जेव्हा तुम्ही स्क्रीन टाइम वापरता तेव्हा तुम्ही इतर ऍक्टिव्हिटीज कुठल्या करता म्हणजे ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज कुठल्या करता म्हणजे समजा मी चार तास मोबाईल वापरणार असेल तर मी पुस्तक पण वाचते आहे का मी व्यायाम करायला जाते आहे का मी बागकाम करते आहे का मी माझं घर आवरते आहे का मी माझी खोली आवरते आहे का ह्या ज्या बाकी ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज आहेत ह्या आपण किती करतो आहोत हा दुसरा महत्त्वाचा मुद्दा तिसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पर्सनल कम्युनिकेशन जे असतं म्हणजे आई वडिलांची असेल असेल वन वन टू कम्युनिकेशन हे आपलं होतंय का नाही होते? अशा काही महत्वाच्या मुद्द्यांवरती फोकस जर आपण केला तर तुमचा स्क्रीन टाईम हा चांगला आहे का वाईट आहे हे ठरू शकतं म्हणजे अगदी सोपं तुला सांगायचं सा, तर मुलं समजा तीन तास शाळेत जातात म्हणजे तीन तास ते ऑनलाईन असतात त्यांचा कुठला तरी ऑनलाईन क्लास असतो मग त्यांना हे सगळं करून खूप कंटाळा आलेला असतो म्हणून ऑनलाईन जाऊन काहीतरी बघायचं असतं युट्यूब चॅनल बघायचा असतो किंवा गेमिंग करायचं असतं सो ओव्हरऑल आपण असं धरू की सहा तास मुलांचा पाच ते सहा तास मुलांचा स्क्रीन टाईम आहे पण मग हा स्क्रीन टाईम चांगला आहे का वाईट आहे हे पालकांनी थोडं बघितलं पाहिजे म्हणजे जर तुमचं मूल सहा तास सलग स्क्रीनच्या समोर बसणार असेल तर तुमच्या मुलाचा स्क्रीन हा चांगल्या चांगला स्क्रीन टाईम ह्या कॅटेगरीत मोडत नाही त्याच्यामध्ये ब्रेक्स असले पाहिजेत म्हणजे शाळा झाल्यानंतर मला तीन तास शाळा करून कंटाळा आलाय आणि आता मी लगेच गॅजेट घेऊन बसतो आणि युट्यूबवरती एखादा चॅनल बघतो तर ही सिच्युएशन आयडियल नाही आहे तीन तास शाळा झाल्यानंतर त्या मुलाला ब्रेक दिला गेला पाहिजे स्क्रीन पासून हा ब्रेक फक्त त्याच्या मान त्याच्या त्या स्क्रीन त्याच्यावर मानसिक परिणाम होतात म्हणून द्यायला पाहिजे अशातला भाग नाही ते महत्वाचाच आहे पण त्याचे शारीरिक पण परिणाम असतात डोळ्यांवर परिणाम होतात बॉडी लँग्वेज तुमच्या एकूण पोस्चरवरती परिणाम होतात अनेक मुलं अशी बसतात अशी बसतात विचित्र पोझिशन्समध्ये बेडवरती लोळून शाळा करणे हा एक प्रकार पण सध्या खूप जोरात चालू आहे सो या सगळ्यामध्ये तुमच्या शरीरावरती परिणाम होतो तुमच्या डोळ्यांवरती परिणाम होतो त्यामुळे ब्रेक्स हे गरजेचे असतात जर तुमचं मूल सहा तास स्क्रीन समोर बसणार असेल तर शाळा झाल्यानंतर त्याला ब्रेक द्या त्या ब्रेकमध्ये त्यांनी इतर ऍक्टिव्हिटीज कराव्यात स्वतःची खोली आवरावी डेस्क आवरावं बागकाम करावं काही नाही तर स्वयंपाकघरात मदत करावी काही नाही तर लोळत पडावं पण स्क्रीन समोर बसू नये मग क्लासचा टाइम झाल्यानंतर परत ब्रेक असे जर आपण ब्रेक देत गेलो ना आणि ऑफलाईन mm. ऍक्टिव्हिटीज करण्यासाठी मुलांना एनकरेज करायला लागलो mm. तर मुलांचा स्क्रीन टाईम हा चांगल्या पद्धतीने युटिलाईज होईल mm. आणि आता जी भीती सगळ्यांना वाटते ना की एवढा सगळा स्क्रीन टाईम आहे तर मग मुलांचं काय होईल तर मुलांचं काय होईल ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला असं कुठेतरी मध्यम मार्ग निवडून शोधावं लागणार आहे कारण आताच्या घडीला आपण असं म्हणू शकत नाही की स्क्रीन टाइम वाढतोय म्हणून शाळा बंद करा स्क्रीन टाईम वाढतोय म्हणून क्लासेस बंद करा स्क्रीन टाईम वाढतोय म्हणून तू मित्रमैत्रिणींची गप्पाच मारू नकोस हे आपण मुलांना ऑप्शन देऊ शकत नाही दुर्दैवानी कारण की मुलं मित्रमैत्रिणींना भेटू शकत नाहीत बाहेर जाऊन खेळू शकत नाहीत सो आपल्याला असे मध्यम मार्ग निवडावे लागतील त्यामुळे स्क्रीन टाईम चांगला आहे का हे बघणं सगळ्यात महत्वाचं आहे आणि हे लहानांसाठी नाही मोठ्यांसाठी पण इक्वली ऍप्लिकेबल आहे तुझा दुसरा मुद्दा होता की मुलं ऍडिक्ट होता आहेत का तर डेफिनेटली आ, मी त्याला ऍडिक्ट असं म्हणणार नाही पर्टिक्युलरली मुलांच्या संदर्भात बोलताना मला असं वाटतं की त्याला स्क्रीन डिपेंडन्सी हा जास्ती योग्य शब्द आहे आणि डेफिनेटली मुलं स्क्रीन डिपेंडंट होता आहेत अगदी छोटं पटकन उदाहरण द्यायचं झालं तर मुलांना एखादा ए लिहायला सांगितला जातो शाळेमध्ये एखादा छान निबंध लिहा मुलं पटकन गुगलवर जातात माहिती काढतात आणि त्या माहिती ती माहिती कॉपी पेस्ट केल्यासारखी करून निबंध लिहितात सो ही डिपेंडन्सी आहे अपेक्षित काय आहे तुम्ही गुगलवर जा माहिती घ्या वाचा त्याच्यावर स्वतःचा विचार करा आणि मग तो विचार तुम्ही मांडा पण मदली ही जी मधली प्रोसेस आहे ही मधली प्रोसेस हळूहळू गळत चालली आहे आणि तो सगळ्यात महत्वाचा आणि गंभीर परिणाम होतो असं मला वाटतंय मला त्या कॉग्नेटिव्ह यायचं आहे पण त्याच्या आधी आपण आता जे बोललो ते अभ्यासाचं होतं हो। ते पण एक वेळ ठीक आहे की शिक्षणाचा भाग आहे परिस्थिती आहे म्हणून वर्षभर होत आहे पण ह्याच्या पलीकडे जाऊन दोन गोष्टी ज्या असतात एक म्हणजे मुलांसाठीच सा गेमिंग हो। मग खूप सारे गेम आहेत ते सगळ्यांना माहिती आहेत पबजी असेल तो नुकताच बंद झाला मग रिॲक्शन हेवी आल्या आणि दुसरं म्हणजे अर्ली एजमध्ये सोशल मीडियाचं एक्सपोजर तर ह्या दोन्हीमुळं हे जी टीनेजमधली मुलं आहेत त्यांच्या मनावर काय परिणाम होतो खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि खूप गंभीर परिणाम आहेत सगळ्यात पहिलं म्हणजे लहान मुलांना एक्सपोजर देताना खूप काळजी घेतली पाहिजे जर तुम्ही नवव्या दहाव्या वर्षी खरं तर मी असं म्हणे की तेरा वर्षाच्या खाली मुलांना स्वतःचा मोबाईल देण्याची गरजच नाही hmm. म्हणजे इव्हन ऑनलाईन स्कूल आता असताना सुद्धा hmm. तुम्ही तुमचे मोबाईल शेअर करू शकता मुलांबरोबर विच इज व्हेरी इझी म्हणजे त्याच्यात काही असं फार भयंकर अवघड आणि किचकट ती प्रोसेस नाहीये पण पालक ती शेअर करत नाहीत त्यामुळे मुलांना स्वतःची गॅजेट्स मिळतात त्यामुळे मला प्रॅक्टिकली असं वाटतं की तेरा वर्षाच्या खाली कुठल्याही मुलाकडे मोबाईल स्वतःचा असता कामा नये गेमिंगचे परिणाम म्हणशील तर ते खूप स्तरांवर आहेत म्हणजे त्याच्यामध्ये डिरेक्टली त्यांच्या मेंदूवरती परिणाम होतो असंही आता अनेक अभ्यासांमधून दिसायला लागलेला आहे मनोसामाजिक परिणाम विविध स्तरांवरचे आहेत इमोशनल इम्बॅलन्स होणं किंवा खूप राग पटकन येणं किंवा डिप्रेशन येणं म्हणजे गेमिंगमधला एक सगळ्यात महत्त्वाचा माझ्या अभ्यासात मला जे जाणवलं तो मुद्दा म्हणजे अनेक मुलं गेम्स खेळताना असं सांगतात की आम्ही रिलॅक्सेशनसाठी गेम खेळतो आम्ही शाळेतला अभ्यासाचा ताण घालवण्यासाठी गेम खेळतो आईबाबांची भांडणं होतात म्हणून गेम खेळतो मस्त वाटतं पण जेव्हा त्यांच्याशी खोलात जाऊन चर्चा केली जाते तेव्हा असं लक्षात येतं की एका विशिष्ट मस्त वाटतं ह्या फेज नंतर त्यांना त्याचा त्रास व्हायला लागतो का त्रास होतो कारण त्यांना एक लेव्हल क्रॉस कर केल्यानंतर ले पुढची लेव्हल क्रॉस करण्याचं प्रेशर यायला लागतं माझा मित्र काय गेम्स खेळतोय तो किती रँकिंगवर आहे त्याचा स्कोअर किती आहे मग माझा कमी झाला आहे का मग मी त्याच्यापेक्षा कमी आहे का हे जे अदर एलिमेंट्स असतात ना पिअर प्रेशरचे ह्या एलिमेंट्सचा मुलांवरती खूप परिणाम होतो आणि डिप्रेशनपर्यंत मुलं गेलेली बघितलेली आहेत म्हणजे सुरू गंमत म्हणून होते मजा म्हणून होते आणि एंड ती मुलं डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांना मानसिक आणि भावनिक मदत करण्यापर्यंत ती mm. मुलं जाऊन पोचतात सेम विथ सोशल मीडिया दहा आणि नऊ वर्षाची मुलं सोशल मीडियावर असतात खरं तर सोशल मीडियावरती येण्याचं वय हे तेरा प्लस आहे कुठलाही mm. प्लॅटफॉर्म तेराच्या आधीचं मूल ॲक्सेप्टच करत नाही mm. पण मुलं एज वाढवतात बालकांना अनेकदा माहिती असतं की आपल्या मुलांनी दहा वर्षाच्या मुलांनी तेरा चौदा पंधरा वर्ष वय टाकलेलं आहे ते काही ऑब्जेक्शन घेत नाहीत आणि मग त्याच्यातनं अनेक सायबर क्राईम्स आज मुलांच्या बाबतीत घडत आहेत मध्य मध्यंतरी घडलेली घटना कदाचित वाचली असेल की एका मुलांनी सातशे मुलींचे इन्स्टाग्रामवरती कम्युनिकेशन करून त्यांच्याकडनं ऑब्जेक्शेबल त्यांचे फोटो असतील ऑडिओ क्लिप्स असतील असा सगळा डाटा गोळा केला होता ह्याच्यातली सगळ्यात लहान मुलगी आठ वर्षाची होती आठ वर्षाच्या मुलीला स्वतःच्या बॉडी इमेज बद्दल कन्सर्न वाटणं आणि मी सुंदर नाहीये मी आकर्षक नाहीये मुलं माझ्याकडे बघून आकर्षित होणार नाहीत का वगैरे अशा प्रकारचे प्रश्न तिच्या मनात तयार होणं आणि त्याच्यासाठी स्वतःचे से सेमी न्यूड फोटो काढून शेअर करून बघ मी बरी दिसते का मी स्वतःवर काय काम करू वगैरे इथपर्यंत मुलं जातात जेव्हा तेव्हा मला असं वाटतं की हे खूप सगळं खूप काळजी करण्यासारखं आहे आणि आपण हे कॅज्युअली घेऊन चालणार नाही याच्या पुढच्या काळात ज्या पद्धतीचे गुन्हे मुलांच्या बाबतीत घडत आहेत ते बघितल्यानंतर मला असं वाटतं की पंधरा वर्षाच्या खाली मुलांच्या हातात सोशल मीडिया द्यायलाच नाही पाहिजे कारण सोशल मीडिया हे असं माध्यम आहे की जिथे धाडकन जग तुमच्यासमोर मोकळं होतं आणि तिथे तुमच्याशी संपर्क कोण साधेल बरोबर कोण काय पद्धतीने चॅटिंग करेल डिस्कशन करेल ह्याला तुम्ही कुठलंही बंधन घालू शकत नाही शिवाय समोरचा व्यक्ती खरा का आहे का खोटा आहे फेक आहे का एखादा गुन्हेगार व्यक्ती तरुण मुलीचा प्रोफाईल करून फोटो लावून एज ग्रुप टाकून तुमच्याशी कम्युनिकेट करण्याचा प्रयत्न करतोय का हे काही तुम्हाला समजू शकत नाही अनेक मुलांना याची कल्पना पण नसते की समोर फेक अकाउंट आहेत लहान मुलांचा जनरली असं असतं की हा तो छान मायाशी बोलतोय तर ते खरं व्यक्ती असेल मी पण त्याच्याशी छान बोलतो सो so, हे जे गुंतागुंतीचे रिलेशन्स असतात ह्या मुलांना पटकन समजत नाहीत आणि पटकन विश्वास बसण्याकडे मुलं जातात आणि मग त्याच्यातनं खूप वेगवेगळ्या प्रकारचे सायबर क्राईम्स मुलांच्या संदर्भात आज खडतायत आणि ते खूप काळजी करण्यासारखं आहे त्यामुळे आपण मुलांना जर फोन देणार असू तर हे बघितलं पाहिजे की कुठल्या प्रकारचे गेम्स मुलं खेळता आहेत त्याच्यासाठी किती वेळ दिला जातो आहे म्हणजे नॉर्मली असं असतं गेमिंगमध्ये की शेवटची पाच मिनटं आणि मग मी देतो फोन ठेऊन पण ती पाच मिनटं कधीच संपत नाहीत सो एक टायमर लावलं पाहिजे एक लक्ष ठेवलं पाहिजे आणि सोशल मीडियावरती तर मुलांना लहान वयामध्ये येऊच दिलं नाही पाहिजे अशा मताची हळूहळू मी होत चालले कारण तिथे होणारे परिणाम मनो सामाजिक परिणाम असतील किंवा अगदी क्रिमिनल मध्ये मुलं इन्व्हॉल्व्ह होण्याचे होण्याच्या गोष्टी असतील ह्या खूप झपाट्याने वाढत आहेत त्यामुळे ह्या सगळ्यावरती कंट्रोल करण्याचा एक मार्ग म्हणजे मुलांशी संवाद साधणं आणि दुसरं मार्ग म्हणजे मॅच्युरिटीच्या आधी त्यांच्या हातात गोष्टी देऊ नये त्या त्या माध्यमाला वापरण्यासाठी जी एक मॅच्युरिटी लागते ना ती मॅच्युरिटी मुलांकडे तेराव्या आणि बाराव्या वर्षी नसते ती मॅच्युरिटी येऊ द्या ती पंधरा सोळा वर्षी यायला सुरुवात होते ती समजू द्या माध्यम मुलांना म्हणजे टेक्नॉलॉजी वापरता येणं हा एक वेगळा विषय आहे आणि ते माध्यम समजून घेऊन वापरणं हा एक वेगळा विषय आहे मुलांना आता टेक्नॉलॉजी वापरता येते पण वापर ते माध्यम वापरण्याची समज आणि ते माध्यम वापरण्याचं शिक्षण हे मुलांकडे नाहीये आणि त्याचे परिणाम आपण आता बघतोय हा खूप महत्वाचा मुद्दा आहे की तंत्रज्ञान वापरता येणं आणि माध्यम वापरता येणं हा फरक लक्षात घ्यायला हवा पण कित्येकदा गंमत अशी होती की पालक आता जे आता आहेत किंवा जे थर्टी फायव्ह प्लस एज ग्रुप मधले आहेत प्रत्येक मागच्या पिढीला पुढच्या पिढीबद्दल प्रश्न असतात हो। कशी वागेल अशी असते पण याच्यात तर गंमत अशी आहे की जी पुढची पिढी एक्सपिरियन्स करते तेच मागच्या पिढीनं बघितलेलं नाही तर अशा वेळेला पालकांनी किंवा जे नव्यानं पालक होऊ घातलेत जी थर्टी प्लस पिढी आहे त्यांनी नक्की काय बेस्ट प्रॅक्टिसेस पाळल्या पाहिजेत काय काळजी घेतली पाहिजे आत्ता आणि फ्युचरमध्ये जेणेकरून त्यांच्या पाल्याला याचा काही इम्पॅक्ट होणार नाही किंवा मिनिमल इम्पॅक्ट होईल सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे मगाशी मी जे सांगितलं की गुड स्क्रीन टाईम आणि बॅड स्क्रीन टाईम हे डिफाईन करा हे खूप गरजेचं असतं की मी मोबाईल वापरते आहे तर मी तो का वापरते हा प्रश्न मी स्वतःला विचारणं लागते म्हणजे अनेकदा अनेक, अनेक लोक असं आम्हाला येऊन सांगतात की मी खूप स्क्रोल करतो पण मी काहीच वाचत नाही दिस इज अ व्हेरी कॉमन फिनोमिना की नेटफ्लिक्सवरती मी जातो मी असंख्य सिरियल्स स्क्रोल करतो सिनेमेचे सिनेमांचं डिस्क्रिप्शन वाचतो पण मी काहीच बघत नाही सो म्हणजे याचा अर्थ तुमचा तिथला वेळ हा वाया गेलेला आहे ॲबसल्युटली त्यामुळे हा बिड बॅड स्क्रीन टाईम आहे सो so, हे डिफाईन करा सेकंडली शेड्युल्स लावा हे खूप गरजेचं असतं की मी सोशल मीडियावरती किती वेळ जाणार आहे डिजिटल uh, वेलबिइंगसाठी well चांगली ऍप्स आज अवेलेबल आहेत किंवा प्रत्येक प्लॅटफॉर्म आता उदाहरणार्थ फेसबुक फेसबुकच्या सेटिंगमध्ये जर तुम्ही गेलात तर तिथे युअर टाइम ऑन फेसबुक नावाचं एक फीचर असतं की ज्याच्यामध्ये तुम्ही तुमचं लिमिट लावू शकता की मी एक तास फेसबुकवरती फिरणार आहे एक तास झाल्यानंतर फेसबुकच तुम्हाला नोटीफाय करतं की तुझा एक तास संपलेला आहे सो so, हे असे जे वेलबिंगसाठीची ॲप्लिकेशन्स आहेत फीचर्स आहेत फोनमध्ये पण आजकालच्या स्मार्टफोनमध्ये ही फीचर्स असतात ही फीचर्स वापरा हे अलर्ट्स आल्यानंतर आपल्याला कुठेतरी जाणीव होते की अरे माझा एवढा वेळ झालेला आहे सो so, मी थांबलं पाहिजे किंवा मी कमी वेळ केला पाहिजे ह्या गोष्टी वापरता येऊ शकतात ज्या सहज शक्य आहेत तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ओव्हरऑल तुमच्या ऑफलाईन ऍक्टिव्हिटीज ज्या आहेत ना त्या प्रयत्नपूर्वक वाढवायला पाहिजेत आत्ता काय झालंय आत्ता आपण सगळं आपलं जे काही जग आहे ते सोशल मीडिया इंटरनेट आणि ऑनलाईन याच्याशी चिकटवून टाकलेलं आहे तसं करण्याची गरज नाहीये म्हणजे प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाईन शोधायला जातो मग ते गुगल करणं असेल सोशल मीडियावरती काहीतरी शोधणं असेल मध्ये शोधणं असेल व्हॉट एव्हर इट इज माध्यमं वेगळीवेगळी असतील पण प्रत्येक गोष्ट आपण ऑनलाईन करतोय प्रत्येक गोष्ट ऑनलाईन बेसिकली करायची गरज नाही हे समजून घेतलं पाहिजे अनेक गोष्टी आहेत ज्या आपण ऑफलाईन करू शकतो आपले आपले छंद जोपासणं उदाहरणार्थ म्हणजे मी तुला सहज गंमत म्हणून सांगते हे की एक काळ असा होता की मला असं हो वाटायचं की लोक काय असं छंद जोपासा वगैरे हो असं किती क्लिशे आणि टिपिकल बोलतात काय फरक पडतो तुमच्या आयुष्यात एखादा छंद नसेल तर कितीतरी गोष्टी आहेत मल्टिपल करण्यासारख्या एकच गोष्ट धरून का ठेवायची असं मला खूप काय काय वाटायचं पण गेले आठ वर्ष जेव्हा मी ह्या विषयाचा अभ्यास करते आणि लोक काय पद्धतीने ह्याच्यातनं ह्या सगळ्या माध्यमांच्या परिणामांच्या त्रासातून जातात हे जेव्हा मी बघते ना तेव्हा मला असं वाटतं की छंद असणं ही आत्ता आपली सगळ्यात मोठी गरज आहे डिजिटल काळामध्ये आणि जेव्हा आपला ऑनलाईन प्रेझेन्स किंवा स्क्रीन टाईम हा जवळपास सात ते आठ तास पर डे आहे तेव्हा तुमच्या आयुष्यात ते एखादा छंद असणं की ज्यांनी मला छान वाटतंय ज्यांनी मला समाधान मिळत आहे मला आनंद मिळतोय माझं मन शांत होत आहे ही प्रोसेस आत्ता आपल्या दृष्टीने सगळ्यात महत्वाची आहे कारण आपला आनंद आपलं दुःख आपलं समाधान आपली एक्साइटमेंट ह्या सगळ्या गोष्टी आपण ऑनलाईन शोधायला जातोय आणि त्या ऑनलाईन मिळणार नाही आहेत आपल्याला त्यामुळे त्या ऑफलाईन शोधाव्या लागतील त्याच्या दृष्टीने आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजेत असं मला वाटतं पा पुढचा एक अगदी सोपा उपाय म्हणजे घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये नो स्क्रीन झोन्स तयार करता येऊ शकतात की उदाहरणार्थ जेवणाच्या वेळेला फोन वापरायचा नाही झोपायच्या वेळेला फोन वापरायचा नाही अनेक मोठ्या माणसांना बाथरूम मध्ये फोन घेऊन जायची सवय असते ते बघून लहान मुलं पण बाथरूम मध्ये फोन घेऊन जातात सो बाथरूम हा ऑफलाईन ऑफ झोन आहे की तिथे तुम्ही नाही वापरायचा फोन असे काही एरियाज आपण आयडेंटिफाय करू शकतो आणि स्ट्रिक्टली सगळ्या कुटुंबांनी जर ते एरियामध्ये फोन वापरायचा नाही असं ठरवलं तर ओव्हरऑल सगळ्यांचा स्क्रीन टाईम कमी व्हायला मदत मिळू शकते आणि एक शेवटचा पण अतिशय उपयुक्त काय म्हणू आपण त्याला प्रकार किंवा एक सोल्युशन विच इज अ नो स्क्रीन डे हा मी स्वतः केलेला माझ्यावरती प्रयोग आहे आणि मी सातत्याने तो करत असते की एक दिवस तुमच्या आठवड्याचा निवडा पंधरा दिवसांनी निवडा महिन्यानी निवड निवडा वॉटेवर तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे एक दिवस ज्या दिवशी तुम्ही कुठलाही फोन वापरायचा नाही म्हणजे फोन नाही वापरायचा कुठला टी व्ही नाही वापरायचा तुमचा लॅपटॉप नाही वापरायचा टॅब नाही कुठलाही स्क्रीन तुमच्या आयुष्यात असता कामा नाही एक दिवस असा घालवून बघा आणि देन यू विल रिअलाईज की ऑफलाईन करण्यासारखं किती असतं आणि मग हा प्रश्नच उभा राहणार नाही की माझा स्क्रीन टाईम किती आहे आणि मी किती वेळ वाया घालवतो आहे का नाही घालवतो आहे वेन यू रिअलाईज की तुम्ही ऑफलाईन अनेक गोष्टी करू शकता ऑनलाईन वेळ आपोआप कमी कमी होत जातो त्यामुळे ह्या अगदी काही बेसिक टिप्स आहेत खरं तर तुम्ही पुस्तक तू तु बघितलंस तर त्याच्यात अजून मी डिटेलमध्ये ह्या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत पण एक पटकन सांगायचं झालं तर था एवढ्या गोष्टी जरी फॉलो केल्या ना तरी पण माणसांचा ओव्हरऑल स्क्रीन टाईम अख्ख्या कुटुंबाचा मी तर म्हणेन हा कमी होऊ शकतो म्हणजे तुमचा स्क्रीन टाईम चांगला आहे का वाईट आहे आणि तो तुम्ही कसा कमी करायचा हे सगळे टप्पे खूप नंतर येतील hmm. पहिले झोपा hmm. कारण एखाद्या चॅलेंजमध्ये मी पार्टिसिपेट करत नाहीये ह्यांनी जर मी लेफ्ट आउट होणार असेल मानसिक पातळीवर तर तो प्रॉब्लेम आहे आपल्यासाठी ते सोशलायझिंग असेल पण ह्या प्लॅटफॉर्मसाठी तो धंदा आहे तो बिझनेस आहे त्यामुळे ते किती प्रमाणात ह्या डिजिटल वेल्बिंगसाठी एफर्ट्स घेतील आणि किती प्रोएक्टिवली काम करतील